अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पुढील आठवड्यात 13 मे रोजी सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात जोराने सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात महायुतीच्या वरिष्ठ दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आमदार नितेश राणे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या सभांनी वातावरण अक्षरशः ढवळून निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 7 मे रोजी मंगळवारी दुपारी 4:30 नगर शहरातील सावेडी परिसरात निरंकारी भवन शेजारील मैदानावर होणार आहे. 8 मे रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दुपारी 4:00 सभा होणार आहे. तसेच सायंकाळी 6:00 राहुरीमध्ये तर रात्री 8:00 श्रीरामपूर धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे. लोकसभा 2024 सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकांशी संबंधित निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची यादी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रभारी श्री अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघात अनुसूची 5 स्टार प्रचारक म्हणून श्री नरेंद्र मोदी, श्री जगत प्रकाश नड्डा, श्री राजनाथ सिंह, श्री अमित शाह, श्री नितीन गडकरी, श्री योगी आदित्यनाथ यांच्यासह काही निवडक प्रमुख नेत्यांची नावे समाविष्ट आहेत. त्यात नागपूरचे महाराष्ट्र राज्य भाजपा ओबीसी मोर्चा प्रमुख डॉ आशिषराव देशमुख यांचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून प्रचाराची धुरा त्यांच्यावर भाजपातर्फे सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात स्वबळावर आपले नशीब आजमावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला धुळे मतदारसंघात जोरदार झटका बसला आहे. वंचितचे येथील उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील या आघाडीचे धुळे लोकसभा लढवण्याचे स्वप्न भंगले आहे. वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयपीएस अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली होती. आता निवडणुकीचे समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे. गडचिरोली जिल्ह्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी 2 जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेनंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश सुरमुरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट गोविंद भंडारकर, मनोहर हेपट यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज्यात वाद निर्माण झालाय. या व्हिडिओबाबत काँग्रेसने भाजपा अध्यक्ष JP नड्डा, पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपा अध्यक्ष BY विजयेंद्र यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की भाजपा कर्नाटकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कथितरित्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या म्हणजेच SC ST लोकांना धमकावले आहे की त्यांनी एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मतदान करू नये. SC ST समुदायाच्या सदस्यांविरुद्ध शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी ट्विट करत केला आहे. दरम्यान मोहित कंबोज यांनी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे अनेकांची घरे कोलमडली आहेत. आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे धरणे, नद्याही भरून वाहत आहेत. त्यामुळे आसपासच्या शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील स्थिती पाहता गव्हर्नर Edgardo Leete यांनी परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे. गुजरातच्या सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी 4 मे रोजी 27 वर्षीय मौलवी मोहम्मद सोहेल उर्फ अबूबकर तेमोलला अटक केली. त्याच्यावर हिंदू संघटनेचा नेता, भाजपचा नेता आणि इतरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हा मौलवी पाकिस्तान आणि नेपाळमधील आपल्या लोकांसोबत सुदर्शन टेलिव्हिजन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाण के
विश्व सनातन संघाचे नेते उपदेश राणा, भाजपचे तेलंगणाचे आमदार राजा सिंह आणि माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना धमकावण्याचा कट रचत होता. काश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेतून बाबा बर्फानीचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. बर्फाचे शिवलिंग सुमारे 8 फूट उंच आहे. या शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक अमरनाथला येतात. यावेळी 29 जून पासून यात्रा सुरू होणार असून ती सुमारे 52 दिवस चालणार आहे. 29 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी ती पूर्ण होणार आहे. यात्रेसाठी 15 एप्रिल पासून नोंदणी सुरू झाली आहे. आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. 13 ते 70 वर्ष वयोगटातील भारतीय अमरनाथ यात्रा करू शकतात. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते क्षितिज झारापरकर यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. पुराव्यांचा ट्रेलर बघताच शिवाजी आढळराव पाटील यांची बोलती बंद झाली अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर मधील उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिंदे गटाचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यावर केली आहे. शिरूर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्या शाब्दिक चकमकी रंगल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेमध्ये राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर ठाकरे गटाचे नेत्यांनी राज ठाकरेंवर पलटवार करत त्यांच्या सभेचा आम्हालाच फायदा होईल, कारण राज ठाकरे ज्यांच्या प्रचाराला जातात तो उमेदवार पडतोच असा इतिहास असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यावेळी जय पवार यांच्यासोबत सूरज चव्हाण देखील असल्याची माहिती आहे. एक निवडणुकीच्या तोंडावर जय पवार यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय. शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती, कोणत्याही अतिरेक्याच्या बंदुकीतून लागली नव्हती, ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यानेच घातली होती असा गंभीर दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एका पुस्तकाचा हवाला देत वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मधील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावतील, पण धुराळा बसण्यापूर्वी इचलकरंजी स्वाभिमानी आणि ठाकरे गटामध्ये तणावाची ठिणगी पडली. तळपत्या उन्हा दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. लोकसभा निवडणूक 2024च्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अनेक शहरात आजचा रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरलाय. एकाच दिवशी अनेक पक्ष रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये शनिवारी 4 मे रोजी संध्याकाळी हवाई दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाले. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले असून त्यांना उधमपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला, एकाची प्रकृती गंभीर आहे.